नमस्कार मी सायली दिसाय स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे. बॅक कॅमेरा जरा त्यांची कॉमेडी चालली आहे. तर काय नाही आज मस्त फिरायला जाणार आहे. आज खूप सारी शॉपिंग करणार आहे मॉलमध्ये जाऊन आणि हॉस्पिटलमध्ये पण जायचंय. सोनोग्राफी केली आहे ते रिपोर्ट्स वगैरे दाखवायचे. मी ह्याच्या आधी पण म्हटलेले माझी 5व्या महिन्याची सोनोग्राफी राहिली आहे कारण हे गेले ते बाहेर आणि त्यानंतर कॅम्पमध्ये पण प्रोग्राम वगैरे चालू झाले त्यामुळं बाहेर सोडणं सगळ्यांना बंद होतं. मग माझी ती सुद्धा झाली सगळं व्यवस्थित आहे आणि ते रिपोर्ट दाखवायचे. लेट झाली पण ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. डोळा नको ना बंद करू. झोप आली का? झोप नाही आली. आज मी भरपूर काय काय घेणार आहे. आज 4-5 हजार रुपये मी खर्च करणार आहे असं मी ठरवलंय. हिशोब लागला संध्याकाळी. लाईट इंजिन घ्यायची गरज नाही. 500 रुपये मध्ये आणतो फिरून. काय नाही, ड्रेस फक्त बसत नाही तेवढंच, फक्त ड्रेस घ्यायचे बाकी नाही काय घ्यायचे. अशी लॉंग ड्रेस घ्यायची म्हणजे कम्फर्टेबल फील किंवा गाऊन वगैरे. चला जाऊयात, आज लोकलनी जाणार आहे. ट्रेन लोकल ट्रेन. चलो. नेहमीप्रमाणे स्वामींकडे एकच प्रार्थना केली, जेवढे हसत मी चालली आहे तेवढी हसत मी रिटर्न येऊ देत. आणि नेहमीप्रमाणे तसंच झालं, जेवढे हसत मी गेले तसेच मी हसतसुद्धा आले. सगळं काही नॉर्मल होतं, व्यवस्थित होतं. बेबी वेट एकदम छान होतं. प्रवास चालू झाला. अर्धी हिंदी अर्धी मराठी. टोटोचा प्रवास तर अशा प्रकारे प्रवास चालू झाला. आजचा प्रवास मात्र लोकल ट्रेननी होता कारण बसचे हादरे न सहन होणारे होते कारण बस तुफान जोरात पळवतात. इथून नंतरचा ब्लॉग तर घ्यायला जमणारच नव्हता कारण इथं भयंकर गर्दी होती. मला ट्रेनमध्ये चढायला जमतंय का नाही हाच मोठा प्रश्न होता, पण लकीली सगळं झालं. जाऊन आलेली मला तिथला काही व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही कारण थोडं जरी ट्रॅव्हलिंग केले तरी पाय सुस्त आहेत आणि चेहरा तर बघण्यासारखाच होतोय. ट्रॅव्हलिंग अजिबात सहन होत नाही, अजिबात सहन होत नाहीये. त्याच्यामुळं मग थोडंसं नाहीच घेतलं. हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टरांना दाखवलं, त्यानंतर खरेदी काय केली मी तर ती मी घरी आल्यावरच दाखवणार होती. तिथं काय एवढे दाखवणार नव्हती. आणि त्यानंतर मग ब्लॉग आता काल हॉस्पिटलला जाणार आहे. 24 तासानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. आता पहिल्यासारखी एनर्जी पण राहिली नाही कुठल्या गोष्टींची की बाबा करावं काहीतरी हे ते नाही होत माझ्याकडून. पण ठीक आहे. आणि म्हणतात हा टी शर्ट का घातलाय कारण सध्या बसणारा माझ्याकडे एकमेव हा टी शर्ट आहे. आता मी आणलेत तर एकमेव एवढाच आहे आणि त्यांचा एक बसतो डॅडी टूबी मम्मी टूबी एवढे दोन टी शर्ट बसतात तर ते यूज करते. घरात कोण एवढं काय होते मग बाहेर असले की मग बघायला येईल. तर मी काय काय आणलं दाखवते. जास्त काही सामान नाही आणलं, थोडंसंच आणलंय. सगळ्यात पहिले डॉक्टरांना सोनोग्राफी वगैरे दाखवली, रिपोर्ट वगैरे नॉर्मल आहेत. माझं वेट पण वाढतंय पण त्यांच्या म्हणण्यानुसार माझं जास्त वेट वाढायला पाहिजे. माझ्या शरीरावरून वेट वाढल्यासारखं दिसत नाहीये. वेट तर मशीनवर वाढतच चाललंय पण त्यांचं असं आहे की अजून खूप वाढायला पाहिजे. मी खूप जाड दिसायला पाहिजे सांगितलं किंवा काय त्याच्या संदर्भात मी एक वेगळा व्लॉग बनवेनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मला तब्येत हे करण्यासाठी प्रोटीन्स पावडर चालू केली, दुधात घ्यायला लावली आहे. त्यांची इच्छा आहे 2 महिन्यात भरपूर वेट गेन झालं पाहिजे. बेबीचं वेट व्यवस्थित आहे, माझं पण वेट वाढतंय पण त्यांना जसं पाहिजे तसं नाही वाढते. आणि आता माझ्याकडे माझी ह्या डॉक्टरांची व्हिजिट संपलेली आहे. आता मी डायरेक्ट घरी येऊन घरचे डॉक्टर म्हणजे डिलिव्हरीसाठी कोणतरी रेफर करणार तेवढंच. इथलं काम संपलेलं आहे आणि मी घरी कधी येणार हा खूप जणांना प्रश्न आहे. तर मी घरी नेक्स्ट मंथमध्ये येणार आहे. असं अजून काय तिकीट वगैरे नाही आहे पण नेक्स्ट मंथमध्ये येणार. तर चला सगळ्यात पहिला घेतला हा पिलो 99 रुपीज. असा पाय अचानक खाली जातो त्याच्यामुळे पायांच्या मध्ये ठेवण्यासाठी घेतलेला आहे हा. त्यानंतर टॉवेल हा ह्यांना इकडं तिकडं बाहेर घेऊन जाण्यासाठी घेतलाय. हलका फुलका त्यांना जास्त ओझ पण नाही होणार आणि बरा आहे.
धुवायला पण आल्यानंतर मळल्यानंतर जास्त नसला कलर पण, त्यामुळे तो त्यांच्यासाठी घेतलाय. हा टी शर्ट घातल्यानंतर हा पण मला बसू शकतो, मी शिवरजी सांगू शकते. कारण त्यांना जे शर्ट मोठे होत आहेत ते आता सध्या मला बसत आहेत, तर हा त्यांच्यासाठी घेतलाय, हा माझा नाही वाटता. त्यानंतर हे सॉक्स पण त्यांचे, त्यांची खरेदी आहे. त्यानंतर म्हणजे एक प्लाझो घेतलीये, कारण मी इकडे येताना प्लाझो ही जास्त आणलीच नव्हती, फक्त एकच प्लाझो माझ्याजवळ होती, बाकी सगळ्या लेगिन्स वगैरे त्या खूप टाईट होत आहेत, त्यामुळे एक प्लाझो घेतली जर कुठं मी बाहेर गेलीच. आता तर काही जाणारच नाही, आता डायरेक्ट घरी जातानाच बाहेर निघणार, त्यामुळे मग पण असावी कॅम्पमध्ये जरी कुठं काय असलं प्रोग्राम वगैरे तरी माझ्याकडे असावी म्हणून मी ही घेतली आहे. त्यानंतर हा एक टी शर्ट घेतलाय 199 चा. Not today. मी जे गाऊन असतात ना मॅटर्निटीचे, म्हणजे आपण म्हणतो प्रेग्नन्सी मध्ये युज करायचे वगैरे, ते घरून मागवलेत पण आणि ऑनलाईन मागवलेत. इथले बंगालचे गाऊन वेगळेच असतात, त्यांचा गळा जरा जास्त मोठा असतो, ते काय मला आवडत नाही, त्यामुळे मग मी ते आपले ते घरून ऑनलाईन मागवले. त्यामुळे फक्त हा एक आपला टॉप घेतला, जरी मी कुठं खाली वगैरे गेले तरी असावा म्हणून. त्याच पॅटर्न मधला हा आहे. त्यानंतर हा टी शर्ट पॅटर्न मध्येच आहे, हा मला भारी म्हणजे आवडला आणि हा छान पण दिसतोय, मी शेजारी फोटो पण देईन. हा पण 119 रुपयाचा आहे, जाऊ 2-3 महिने गेले तरी लई झाली, 3-4 महिने. सगळ्यांचंही मन कोणता चाललंय. तर मी नेक्स्ट मंथ मध्ये घरी जाणार आहे आणि सप्टेंबर स्टार्टिंगला कदाचित बेबी शोअर असेल, तर मग तुम्ही अंदाज करून घ्या कुठला महिना आता सध्या माझा चालू आहे. जर केलं तर असेल, नाही केलं तर नसेल. हा सगळ्यात जास्त मला आवडला आणि हा थोडासा खालीपर्यंत पण येतोय, त्यामुळे जरा कम्फर्टेबल वाटतोय. हा 300 रुपयाचा टॉप आहे, हे मी घालून दाखवीनच, मस्त आहे सगळं, एकदम गर्मी वगैरे न जाणवणार आहेत. हे झालं कपड्यांचं, एवढे कपडे घेतले. त्यानंतर खाण्याचं सामान, तर हे जे आहे हे कॅन्टीनमधून घेतलंय, खजूर, त्यानंतर पिस्ता मनुके, काजू बदाम माझ्याकडे घरी आहेत, ते मी आधीच आणलेले. ह्या 3 गोष्टी नव्हत्या, त्यामुळे ते आता घेतले. पहिलं मी खाण्याची जरा जास्त एवढी काळजी घेत नव्हती, कारण असं वाटायचं रिपोर्ट कसे येत आहेत ते टेन्शन असायचं. माझे फक्त आहे ना एक महिन्यातला फक्त माझा 1 महिना सुखाचा गेलाय प्रेग्नन्सीमध्ये, नाही तर 4 महिने माझे टेन्शनमध्येच गेलेत. आता ते कुठं 5 महिने व्यवस्थित गेले, आता कुठं सगळं व्यवस्थित आहे, मस्त आहे, बाळाचं वेट वगैरे पण एकदम नॉर्मल आहे, पण आता मला डिलिव्हरीचं टेन्शन आलंय. नाही खरं सांगते, मला आता डिलिव्हरीचं टेन्शन आलंय, माझं कसं होतंय कसं नाही होणार ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलंय. मी सकाळी ज्यांना म्हणते म्हणते तुझं आयुष्य अशाच जायचं टेन्शन घेणार. त्यानंतर हे बिस्किट हे मी काल ह्याच्यातूनच आले डीमार्ट मधून, buy 2 get 1 free मध्ये. चहा वगैरे चहा तर नाही जास्त घेत पण कधी बनवलाच भूक लागली तर मग असावेत म्हणून, आणि ह्यांना लागतं बिस्किट. त्यानंतर मी सोनपापडी त्यांची, मला काय एवढी आवडत त्यांना आवडते त्यांच्यासाठी घेतलेली. आणि ही एक माझ्यासाठी स्लीपर घेतली 120 रुपीज. थोडं ह्याच्यावर आपण होतो ना असं पायाला टोचतं, त्याच्यामुळे ते बरं वाटतं जरा, कारण पाय पण सध्या सुस्त आहे. ह्यांना पण चप्पल घेतली, मला पण घेतली, सेम घेतली, फक्त साईज छोटी मोठी आहे. तर एवढं सगळं मी सामान घेतलं. रिपोर्टच्या संदर्भात ब्लॉग मी उद्या सांगेन की एक्झॅक्ट काय किंवा कोणते मेडिसिन्स आहेत. आणि एक कमेंट पण अशी होती की 2 इंजेक्शन कंटिन्यू घेतलेत का, नाही मी फक्त 2 इंजेक्शन घेतलेत, ते पण कितव्या महिन्यात घेतले असतील, दुसऱ्या महिन्यात घेतले. त्यानंतर टीचे इंजेक्शन झाले आणि ब्लड टेस्ट मात्र भरपूर झाल्या, 4 वेळा ब्लड टेस्ट झाल्या. माझा बीटा एसीजी लेवल हाय होतोय का नाही ह्या संदर्भात 1-2 झाल्या. त्यानंतर डबल मार्कर टेस्ट 1 झाली. त्यानंतर स्टार्टिंगला आपण म्हणतो ना थायरॉईड किंवा HIV
हिमोग्लोबिन ह्या सगळ्या टेस्ट झाले, चार टेस्ट झालेत. इंजेक्शन मी काही एवढी घेतली नाहीत, फक्त दोनच घेतलेत. आणि राहिला विषय ट्रीटमेंटचा, तर ट्रीटमेंट तर मी घेण्याच्याच मार्गावर होते. ट्रीटमेंट घेण्यासाठीच डॉक्टरांकडे गेले होते. आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायला गेल्यानंतर समजलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामुळे डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला लागले नाही. पण प्रेग्नन्सी नंतर मात्र डॉक्टरांना जरा जास्तच रेफर, म्हणजे त्यांच्याकडून जाणून घ्यायला लागलं, कारण प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहितीत काय काय आले. तर चला हा ब्लॉग पण असाच एंड करते. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, धन्यवाद. आणि आता मला डॉक्टरांनी सांगितले पाहिजे ते खा, भरपूर खा, कसलंच बंधन नाही. तेव्हा आता ह्यांनी मला एवढ्या सगळ्या गोष्टींवरून कंट्रोल करताना, जशा जशा कमेंट येत होत्या तसं तसं माझं खायची एक एक वस्तू कमी होत होती. आता ती सगळी चालू होणार आहे. तर बाय बाय. ओके बाय, धन्यवाद.